वीस ते पंचवीस विषय रेग्युलर विषय आणि त्यानंतर काही प्रशासकीय संविधान ह्या सगळ्या विषयांवर सर्वानुमते सर्व विषयांना आपण या ठिकाणी सभागृहाने मंजुरी दिली. त्यामध्ये जे आपण गांधी उद्यान असेल गांधी उद्यानाचे जे आपण देखरेखीचा विषय होता त्या देखरेखीच्या संदर्भात जे त्या ठिकाणी त्यांना आपण त्या ठिकाणी ती मंजुरी दिलेली आहे की योग्य त्या पद्धतीने त्या ठिकाणी काम होईल. त्यानंतर आपण काही 25 कोटीच्या अनुदानातील काही विषय जळगाव शहरातील नाल्याचे संरक्षण भिंत असेल दुभाजक असतील रस्त्यांवरील त्याच्यानंतर म्हणजे 25 कोटीच्या अनुदानामधनं ह्या काही विषयांना आपण या ठिकाणी सभागृहामध्ये आपण मंजूर केलेली सर्वांमध्ये. तसेच मेलेल्या जनावरांवर जे आपले महापालिकेत मानधनावर काम करतात नंदू नाडे आणि अशोक सोनवणे यांना आपण कायमस्वरूपीचा करण्याचा एक प्रस्ताव सभागृहात मांडण्यात आला. त्या ठिकाणी आयुक्त साहेबांनी सांगितलं की त्याच्यासाठी काही आपण जे प्रोसेस असेल त्या प्रोसेसप्रमाणे आपण त्या ठिकाणी मार्ग काढू. आणि त्यात आपण म्हटलं होतं की सभागृहाने विनंती केली की त्यांना जे आपण मानधन देतो 11,000 त्या 11,000 त्यांना कमी आहे. मेलेले जनावर हे कोणी उचलू शकत नाही आणि कोणी बघू पण शकत नाही. त्यांना आपण ते जीवावर ठेवून त्या काम आपल्यासाठी करतात तर त्यांचं मानधन वाढावं यासाठी त्या ठिकाणी आपण त्या 11,000 त्यांचं आपण 14,000 मानधन त्या ठिकाणी आपण केलेलं आहे. असे अनेक विषय आहेत की या सर्व विषयांवर सर्वांमध्ये आपण मंजुरी दिलेली आहे. आणि सदस्यांचे काय शहरातील जे आहेत प्रश्न पाण्या पुरवठावर असतील त्यानंतर साफसफाईवर असतील आणि ह्या सगळ्याच्यावर आपण चर्चा करून त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना त्या आपण आदेश करून त्या कामांचे लवकरात लवकर निर्णय लावून त्या समितीपुढे सादर करावं की आम्ही आपण कामामध्ये परिपूर्ण झालो असं आपण सदर या आजच्या स्थायीमध्ये आपण हे निर्णय घेतलेले. तसेच ह्या ठिकाणी काही सदस्यांनी त्या ठिकाणी सूचित केलं की आपण ज्या गाळ्यांची आज मुदत आहे त्यांचे हस्तांतरण आपण करावे असं आयुक्तांना या ठिकाणी त्यांनी म्हणजे सभागृहाला कळवलं की त्यांचे जर हस्तांतरण केले तर आपल्या महापालिकेला 2 कोटी 5 कोटी जे असेल ते उत्पन्न आपल्याला मिळेल असं या ठिकाणी चर्चाही झाली. त्यावर ते चर्चेला आयुक्त साहेबांनी अभ्यास पूर्ण त्याच्यावर पूर्ण अभ्यास करून मग त्याच्यावर मी उत्तर देईन असं या ठिकाणी सांगण्यात आलं. आणि असे काही विषय असतील हस्तांतरण वगैरे हे सगळं अभ्यासपूर्वकच त्याच्यावर निर्णय होतील.